ज्यांना आत्ता सध्याला एखादा विकार असेल, मानसिक त्रास असेल, शारीरिक त्रास असेल, उठता येत नाही, बसता येत नाही, घरातला त्रास आहे, कौटुंबिक त्रास आहे, त्यांनी काय करावं? स्वीकार करावं, ते सगळं करा. पण मी तुम्हाला कालच्या लोकसत्ता मधले काही मुद्दा म्हणून तुमच्यासाठी काढून ठेवलं, ते थोडस वाचून दाखवतो. म्हणजे मला पुढचं बोलायची गरज पडणार नाही, कदाचित त्याच्यातून तुम्हाला जर काही मिळालं तर नंतर तुम्हीच मला सांगा. हा फोटो बघून घ्या. या व्यक्तीचं नाव आहे, या स्त्रीचं नाव आहे क्लेअर ख्रिस्टीन. आणि यांचा जन्म 1948 फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे, ॲडलेडमध्ये झालेला आहे. वडील इंग्लिश, वडील ऑस्ट्रेलियन आणि आई इंग्लिश. घरामध्ये पूर्ण कर्मठ वातावरण, एकदम कडक वातावरण. आता आपण छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या घरातल्या खूप मोठं समजतो, बरं का? एखाद्याच्या आयुष्यात किती विचित्र संकटे यावीत आणि तरीही त्या व्यक्तीने त्यातून बाहेर पडण्यासाठी जगावेगळा मार्ग चोखावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे क्लेअर ख्रिस्टीन. लहानपणापासून त्यांना वाटायचं की आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकीची, काहीतरी चूक झालेली. खरं तर हे सगळे जे आपल्याला झालेले प्रॉब्लेम असतात ना, कुणीतरी आता दिलेलं होतं की हे जे काही होत आहे, हे घराची दिशा, ग्रह, तारे, फर्निचर, घरातली माणसं यांच्यामुळे होतं का, वैज्ञानिक कारण होतं का? एका माणसाला असेच सगळे प्रॉब्लेम होते. तो एका भविष्यकाराकडे गेला आणि त्या भविष्यकाराने त्याला सांगितलं की बेटा, तुझा शनी सध्याला वरती आलेला आहे आणि तो राहू केतूमध्ये भ्रमण करतो, त्याच्यामुळे तुला कालसर्प योगाची पूजा करावी लागेल, त्र्यंबकेश्वरला जावं लागेल. त्र्यंबकेश्वर फार पवित्र स्थान आहे, तुला तिथेच जावं लागेल. आणि एक काम करायचं, मी जे काही सांगेल ना तो मंत्र रोज म्हणायचा आणि दरवाज्यामध्ये, म्हणजे पण अहो मला बोलू द्या ना, तो काही बोलू द्यायला तरी नाही, अगोदर ऐकून घे. दरवाज्यामध्ये मिरची आणि लिंबू लटकवून ठेवायची. तो म्हणतो, साहेब तुम्हाला एक सांगू का, त्याने मला काही फायदा होणार नाही. म्हणजे का बरं फायदा होणार नाही? म्हणे मी त्र्यंबकेश्वरलाच राहतो आणि माझा व्यवसायच मिरची लिंबाचा आहे खूप वर्षांपासून, तरीही मला का बरं त्रास? मला तरी वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना जे आपल्याला, ज्यांना आपल्याला त्रास वाटतो, आपण खरं तर काय करतो, जे करायला नकोय ते सगळं काही करतो आणि जे ऍक्च्युअली करायला पाहिजे ते कधीच करत नाही. जे आपल्याला त्या रोगांमधून मुक्त करणाऱ्या गोष्टी त्या आपल्याला नकोय. आपण फक्त आपल्या पुरता विचार करतो आणि ज्या ऍक्च्युअली करायला पाहिजे खरंच मनापासून तिथं आपण आळस करतो. आपण इतके आळशी आहोत, आपल्याला काहीच नको वाटतं. आणि बरं, आपल्या मनात सुद्धा माहिती असतं आपल्याला की नाही हे करायला पाहिजे, बरं, मन बरोबर सांगत असत. तुझी जीवनशैली बदल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जीवनशैलीमुळे आलेल्या आहेत, तुझी जीवनशैली बदल. पण आपण बदलत नाही, आपण मस्त जाऊ द्या काय, आपल्यालाही माहिती असत. पण बेफिकीर, भाजीवाला रोज एका ठिकाणी बसायचा, एक बाई आली त्याच्याकडे आणि त्या भाजीवाल्याला म्हणाली, मागच्या वेळेस तुझी कडनं भाजी घेतली मी, ते चांगली निघाली नाही, यावेळेसची खरंच चांगली, खूप चांगली गेली की एकदम चांगली आलेले. म्हणे बघ बर, मी ती भाजी करून बघल आणि जर ती भाजी मला चांगली लागली तशीच्या तशी तुला आणून देईल. बाई चार पोळ्या पण आणून द्या म्हणे, मला काही वाटतच नाही आजकाल आपल्याला. ज्या वेळेला ही 20 वर्षाची झाली, तिला एक मुलगा झाला क्रिस्टीनला. आणि तिला मुलगा झाल्याच्या नंतर नेमकं 20व्या वर्षी तिला बीजांड्याचा कॅन्सर झाला, 20व्या वर्षी बघ. आणि मग सगळ्यांनी सांगितलं की याच्यावरती उपाय एकच आहे, कुठला?
केमोथेरपी करायची. केमोथेरपी केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तिने सांगितलं की मी केमोथेरपी करणार नाही. कॅन्सरवरती दुसरा कुठला इलाज आहे का तुम्हाला माहिती? फक्त केमोथेरपी. पण 20 वर्ष तिने सांगितलं की मी केमोथेरपी करणार नाही. का बरं? कारण मनामध्ये जसं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं तसं तिला सुद्धा माहिती होतं की हे जे सगळे विकार आहेत ना, हे जे सगळे रोग आहेत ना, हे जे सगळे दुःख आहे, हा आळस आहे, हा खरं तर प्रश्न विचारताना जिथून प्रश्नाची सुरुवात होते ना तिथंच त्या प्रश्नाचं उत्तर असतं. पण आपण कधी मनात जात नाही. तुमच्या मनाला जर तुम्ही शांत होऊन विचारलं की हे सगळे रोग काय, तुमचं मन बरोबर उत्तर देईल की आपल्याला सुद्धा माहिती आहे की सगळे विकार काय, फक्त जीवनशैली. जीवनशैली योग्य आपण ठेवत नाही. तिने सांगितलं की मी जीवनशैली फक्त बदलणार आहे, कुठल्याही प्रकारची केमोथेरपी करणार नाही. आणि त्या दिवसापासून तिने नॉनव्हेज सोडून दिलं. पहिले खूप मांसाहार करायची, दारू सुद्धा प्यायची, मद्यपान सोडलं, मांसाहार सोडलं, निगेटिव्ह आहार सगळा सोडला. आणि तिने एकच आहार सुरू केला. कुठला? भरपूर भाज्या शिजवलेल्या सगळ्या आणि हातसडीचा तांदूळ, लाल तांदूळ तुम्हाला माहिती असेल पॉलिशनं केलेलं. जेवढ्याही प्रकारच्या भाज्या तिला खाता येईल त्या सगळ्या भाज्या त्यांनी खाल्ल्या. आणि फक्त एवढंच करून बाकी तिने काहीच केलं नाही. जीवनशैली बदलली आणि जीवनशैली बदलून फक्त जास्तीत जास्त भाज्या खायला सुरुवात केली. शिजवलेल्या भाज्या जास्तीत जास्त, सात्विक आहार घ्यायला सुरुवात केलं, व्यसन सगळं बंद केलं. आणि फक्त एवढ्याच बळावरती तिने कॅन्सरला थोपवून द्यावी. ती कॅन्सरमधून बाहेर झाली. पण हे सगळं झाल्याच्या नंतर तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि मग तिला कळालं की आजारी पडल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा मुळात आजारीच पडू नये आणि निरोगी राहण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे आपण शोधायला पाहिजे. आपले सगळे इलाज कधी होतात? आजारी पडल्याच्या नंतर. मग तिने भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला, आहारशास्त्राचा अभ्यास केला. तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही, कारण ज्ञानयोगाने सगळं ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. हे करायचं असेल तर काहीच करायचं नाही. तिने पण एकच सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या भौतिक गोष्टी डॉक्टरकडे जाऊन हे सगळं करा, हे करायचं नाही असं नाहीये, पण हे करा. पण ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर इंद्रिय जे आहे, पंचेंद्रिय आहे, त्या पंचेंद्रियांच्या आकलना पलीकडे सुद्धा असं काहीतरी एक सत्य आहे की त्याचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे. डोळ्यांनी जे आपण समोर बघतो त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, कानांनी जे ऐकतो त्याच्या पलीकडे काहीतरी, इंद्रियांच्या आकलनाच्या पलीकडे तुमच्यातच काहीतरी आहे. आणि जर त्याचा शोध तुम्ही घेतला ना तर तुम्हाला रोग येऊ शकत नाही. ध्यान शिबिर त्याच्या करताच. आणि मग झालं असं की तिने अभ्यास करायला सुरुवात केल्याच्या नंतर पूर्ण शाकाहार सुरुवात केला. आणि शाकाहार सुरुवात केल्याच्या नंतर 1984 ते 2004 असं 20 वर्ष तिने ऑस्ट्रेलियामध्ये ऍडलेडमध्ये शाकाहाराचा प्रचार केला, भाज्यांचा प्रचार केला. आणि तिने स्वतः तिचं एक उपहारगृह उघडलं, एका वेळेला 150 लोक जेवण करू शकतील एवढे. आपल्याला शाकाहाराचं काही वाटत नाही, पण तिने कुणाकुणाला ते खाऊ घातलं. हिप्पी लोक, लक्षाधीश लोक, उद्योगपती, नट मंडळी, विद्यार्थी, बॅलोरिना, बौद्ध भिक्षुक, या सगळ्यांमध्ये तिचं ते खाणं इतकं आवडलं लोकांना की लोक मुद्दामून तिला भेट द्यायला येऊ लागले. आणि तिच्याकडे बघून लोकांना कळलं की नाही, फक्त शाकाहार योग्य आहे. आणि जवळपास 20 वर्ष तिने केलं. एवढंच नाही, वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्ती, विविध धर्माचे गुरु, त्यांचे भक्तगण यांच्यासाठी तिने खास शाकाहारी सात्विक अन्न ती प्रत्येक वेळेला तयार करायची तिला संधी मिळेल कॅन्सरमधून मुक्त होऊन. पण हे सगळं चालू असताना दैवाला ते पाहिलं नाही. 1997 साली एका मोठ्या अपघातात त्यांच्या मानेला आणि पाठीच्या मणक्याला जबरदस्त मार लागला. या दुखण्यावर वेदनाशामक गोळ्या, इन्फ्रारेड लाईट, फिजिओथेरपिस्ट कडून मसाज असे विविध उपचार झाले, पण वेदना आणखीनच वाढत गेल्या. तुमचं असं काही आहे का? तुमची आणि त्यांची थोडीशी कम्पेअर करा. वेदनाशामक गोळ्यांनी नॉशिया, बद्धकोष्ठता, हगवण, पोटदुखी अशा आणखीनच वेगळ्या व्याधींना जन्म दिला. झोप येणेही दुरुस्त झाले, दुस्तर झाले.
शरीराला दुसऱ्याचा स्पर्शही सहन होईना, वेदनांनी मनही अस्थिर झाले, अनेक डॉक्टर झाले पण गुण येईना, आणि आता काय करावं? इथं जर दुसरं कोणी असलं असतं क्लिअर क्रिस्टीनच्या ऐवजी, तर त्या व्यक्तीने आणि सगळ्यांनीच एकच बोललं असतं, काय माझं नशीबच खोटं, मीच काय पाप केलं होतं म्हणून हे सगळी पीडा माझ्या पाठीमागे लागली. पण तिने अजून त्याचा अभ्यास केला आणि मग तिच्या हातामध्ये एक बौद्ध भिक्षुकचं एक पुस्तक सापडलं आलं, आणि तिने ज्यावेळेस ते वाचलं ते अगोदर तिलाही माहिती होतं, पण तिने ठरवलं की आता सगळे इलाज झाले ना, चला आता हे करून बघा. त्या पुस्तकात दिलेलं होतं की जेव्हा तुमच्यावर संकट येतं, काल आपण हेच शिकलो होतो बरं, म्हणजे आपल्याला मुद्दामून वेगळं काही करायची गरज नाही, जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा देव तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकवत असतो, त्यावेळी तो धडा जर नीट गिरवला नाही तर पुढच्या आयुष्यात तोच धडा आणखी कठीण बनून येतो. लक्षात घ्या, काल आपण हेच बघितलं होतं, मला आत्ता कुठेतरी माझा गुडघा दुखतोय. ऍक्च्युली गुडघा दुखतोय कशामुळे आहे? जीवनशैली आत्तापर्यंतची. सूर्यनमस्कार करताय रोज? नाही. फिरायला जातात? नाही. नियमित प्राणायाम? नाही. हे आत्ता 2 महिन्यापासून करायला लागले समजा. नियमितपणे टेन्शन रेग्युलरली घ्यायचं. मग या सगळ्या जीवनशैलीमुळे हे झालेलं आहे. आणि गुडघा दुखतोय, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, याचा अर्थ काय? देवाने संकट का बरं निर्माण केलं की शीख त्याच्यामधून जरा आता स्वतःमध्ये बदल कर. आता तुझी जीवनशैली बदल, कुठे जायची गरज नाहीये. पण जर हे तुम्ही नाही केलं तर पुढच्या वेळेस काय करेल देव? ते तुम्हाला कळण्याकरता अजून मोठा रोग देईल. हे रोगांविषयीच नाही, आपल्या आयुष्यातलं प्रत्येक संकट. वेदनांनी त्यांना अधिक प्रेमळ सहनशील बनवलं. सकारात्मक दृष्टिकोनाने वेदनेचे व्यवस्थापन शिकवले. वेदना कधी होतात, का होतात, काय केल्याने वेदना सुरू होतात, वेदनेची सुरुवात आणि लक्षणे काय, काय केलं म्हणजे आराम मिळतो, या प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वतः शोधली. आणि कशी शोधली? स्वतःच्या शरीरासोबत संवाद साधून. आजपर्यंत आपल्या शरीराशी आपण कधी संवाद साधलेला आठवतं का तुम्हाला? एखादी गोष्ट दुखते, का दुखते, हे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच मिळणार आहे. पण या भौतिक युगामध्ये आपण इतकं गुंतून गेलेलो आहे की ऍक्च्युली जे महत्वाचं आहे आपल्या आतमध्ये त्याचंच आपल्याला महत्व वाटत नाही. आपण सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये महत्व देतो. एका ठिकाणी त्या बिल्डिंगला खूप श्रीमंत माणूस होता तो, आणि नेमकी रात्रीच्या वेळेला आग लागली. त्या माणसाला खूप अभिमान होता की माझ्या एवढं आपल्या गावामध्ये श्रीमंत कोणी नाही, माझा बंगला एवढा मोठा आहे, माझ्या घरातलं फर्निचर एवढं भारीच आहे, पूर्ण सागाचं आहे, वेगवेगळे वस्तू आहे, नक्षीकाम असलेल्या तिथं वेगवेगळ्या छोट्या छोट्या वस्तू आहे, आणि माझ्या घरासारखं कुठलंच घर नाही. पण शॉर्ट सर्किट होतं आणि आग लागली. आणि आग लागल्याच्या नंतर सगळे लोक ते आग वाचवायला येतं, अग्निशामक दल येतं, पण आग खूप भयानक असते. आता करावं काय? आगीमध्ये कुणालाच काही सुचत नाही, पण या माणसाच्या डोक्यात पक्क असतं, तो त्याच्या घरातले लोक त्याची बायको आता काय करावं काय करू, अरे पटपट पटपट, निदान जेवढ्या वस्तू वाचेल ना तेवढ्या वस्तू वाचून घ्या. म्हणून ते घेतात पटपट पटपट, एक एक वस्तू काढतात बाहेर काढतात, एक एक वस्तू घेतात बाहेर काढतात. रात्री 2-3 सुमार असतो, लोकांनी सांगतात ते धरू लागा धरू लागा धरू लागा, आणि ज्यावेळेस सगळ्या वस्तू बाहेर येतात, हे ऍक्च्युली घडलेली गोष्ट बरं का, ज्यावेळेला सगळ्या वस्तू बाहेर येतात त्यावेळेला त्यांना असं वाटतं ठीक आहे, जरी घर जळालं तरी सुद्धा ज्या ज्या महागाच्या गोष्टी होत्या, ज्या ज्या मौल्यवान गोष्टी होत्या, त्या त्या सगळ्या गोष्टी मी जवळपास शक्यतो घराच्या बाहेर काढलेल्या आहे. पण अजून काही राहिलं का? आणि ज्यावेळेस ते अजून काही राहिलं का बघायला लागले, त्यांना एकदम आठवलं, ते धावत 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 आतमधल्या रूम मध्ये गेलं. तिथे 3 वर्षाचं पोरगं होतं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्याकडे लक्षच राहिलं नाही, आणि ते पोरगं जळून होरपळून मरून गेलं होतं.
हे आपल्या आयुष्याचं सत्य आहे. सध्याच या सगळ्या वस्तूंमध्ये आपण इतकं अडकलो, इतकं अडकलो की वस्तूंवरती प्रेम करायला लागलो आपण. माणसांवरती प्रेम करायचं असतं, व्यक्तींवरती करायचं असतं. आपल्या व्यक्तींवरचं प्रेम सुटलं आणि वस्तूंवरचं प्रेम वाढलं. एखाद्या पोरीला विचार, तुला काय आवडतं? ते एखादं म्हणाल की आय लव्ह माय माय डॅडी. ते तसं नाही म्हणत, आय लव्ह माय आईस्क्रीम. ते आईस्क्रीमवरती प्रेम करत. लहानपणापासून तेच झालेलं आहे. एक बाबूचं पोरग होत आणि बाबूच्या पोराला रामलीला तिथे चालू होती. आणि रामलीला चालू असताना आपल्या N7 मध्ये आहे बघा, तर रामलीला चालू असताना बाबूच्या पोराला बाबू घेऊन गेला आणि तिथं ते रामलीला वगैरे थोडीसे चालू होती. सगळं दाखवलं आणि सगळं दाखवल्याच्या नंतर त्या बाबूने त्याच्या त्या पोराला विचारलं, करे बाबू तुला ह्या सगळ्या रामलीलीमध्ये काय आवडलं, तुला काय बनायचं? राम बनायचं का? मुळीच नाही बनणार. अरे खूप चांगलं होतं. मग लक्ष्मण का? भावाचं प्रेम. हे प्रेम प्रेम काही नाही भावाच, मला नाही बनायचं. बरं मग काय बनत? हनुमान. मला नाही बनायचं. मग काय बनायचंय तुला? मला रावण बनायचं. तुला रावणामध्ये असा कोणता गुण आढळला चांगला कि तुला रावण बनायचंय? म्हणजे जर मी रावण बनलो तर मला 10 तोंड येतील आणि मी 10 आईस्क्रीम एकाच वेळेला खाऊ शकतो. आणि आपल्याला याची इतकी सवय लागलेली आहे ह्या आरामशीर जीवनशैलीशी ज्याच्यामुळे रोग येतात, या वस्तूंमध्ये अडकण्याची, या वस्तूंनाच आपलं समजण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली आहे. तुम्ही ऐकलेलं सुद्धा असेल की 1-1 इंच जागेवरतून खून लोकांनी एकमेकांचे केलेले, सख्या भावानी सख्या भावांचे 1-1 इंच जागेवर. इतकी सवय लागली त्याची, इतकी सवय लागली की खरंच हे माणसं जे माझ्या आजूबाजूला आहे ते महत्वाचे हे वाटतच नाही. आणि मला त्याची खात्री आहे की इथं जरी मी तुम्हाला सांगितलं ना, किंवा आपल्या गोविंदजींनी सांगितलं त्यांचा अनुभव की आश्रमात आल्याच्या नंतर त्यांना जी कुठली व्याधी होती ती गायब झाली, असं त्यांचं नाही, असं आजपर्यंत 40,000 लोकांचा अनुभव. पण जरी हे असेल ना, तरीही मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक लोक ज्यावेळेस इथून घरी जातात त्यावेळेला पुन्हा त्याच गोष्टींच्या प्रेमात पडतात, कारण सवय. ती सवयच वाईट, इतकी सवय लागलेली वाईटाची की आपल्या हातातून मुद्दामून काही चांगलं होतच नाही. वाईट म्हणजे वाईट कर्म नाही, पण जी जीवनशैली आपण खरंच करायला पाहिजे. तुम्हाला सगळं काही माहिती आहे, आपण ज्ञानयोगात शिकलेलं की कुठला हार घ्यायला पाहिजे, सत्संगाला का यायला पाहिजे, स्वतःसाठी वेळ का काढायला पाहिजे, हे आज कळत नाही, पण ज्या वेळेला कळतं ना तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हीही गोष्ट घडलेली आहे एका सर्कसमध्ये. नवरा बायको होते आणि त्या सर्कसमध्ये नवरा एकच प्रयोग करायचा, त्याच्याकडे चाकू होता आणि तो चाकू समोरच्याला फेकून मारायचा. ती बायकोच तिथे नेमकी त्याची उभी राहायची. तुम्ही बघितलं असेल सर्कसमध्ये. आणि त्यांचा नेम एवढा असतो की बरोबर जर ती बाई अशी उभी राहिली आणि तिच्या डोक्यावरती जर त्यांनी सफरचंद ठेवलं तर बरोबर त्या सफरचंदातच तो चाकू घुसणार. डोळे बंद करून मारायचं. बरोबर ज्यावेळेस तो मारायचा त्यावेळेला त्या चाकूंच्या म्हणजे त्या चाकूमुळे वरती डोक्यावरती कानाला अगदी तो स्पर्श करून जायचा, पण त्या बाईला काही व्हायचं नाही. 20 वर्ष ते हे प्रयोग करत राहिले. 20 वर्ष सवय झाली, काय बिलकुल टेन्शन नव्हतं दोघांना, कारण माहिती होत. पण नंतर 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 त्या बायकोचे आणि त्या बाबाचे भांडण वाढले.
बायकोंचे त्या बाबाचे भांडण वाढले, बायको काहीतरी बोलू लागली, बाबाच्या मनामध्ये खूप राग आला, आता काय करायला पाहिजे, काय करावं, आता काय करावं असं तो विचार करायला लागला. आणि नेमकं असं झालं असं की त्यांनी ठरवलं की इतकी भांडण करत, इतकं माझा अपमान करत हे सगळं करताना आता पुढच्या प्रयोगात आपण तिला मारूनच टाकू. आणि ज्या वेळेला त्यांनी ते ठरवलं, पुढचा प्रयोग सुरू झाला, डोळे बंद केले, डोळे बंद करून डोळ्यासमोर तो कल्पना करू लागला की आता मी माझ्या बायकोच्या बरोबर त्या छातीमध्ये चोरा खुपसणार. त्याने डोळे बंद केले, चाकू घेतला हातामध्ये, पूर्ण त्या छातीच्या ठिकाणी मनातून असं पूर्ण निशाण लावला. आणि जरी चुकलं तर लोक थोडीच काही बोलणार, कारण आपण सांगू शकतो काय नेम चुकलं. म्हणून ज्या वेळेस त्यांनी नेम लावला, डोळे बंद केले आणि डोळे बंद करून जोरात चाकू फेकून मारला, चाकू फेकून मारला की याच्या डोळ्यामध्ये आलं, याच्या बंद डोळ्यांमध्ये आलं की आता माझ्या बायकोच्या छातीत चाकू खुपसला, रक्त आलं आणि ती आता खाली गतप्राण झाली. त्यांनी डोळे उघडले, बघितलं चाकू बरोबर तिथेच लागलेलं डोक्याच्या वर. दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, दहादा, पण किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा चाकू तिथेच लागायचं. का बर, या हाताला एवढी सवय झाली होती की चाकू दुसरीकडे जातच नव्हतं. सवय ध्यान योग आहेच त्याच्या करता. काही काही लोक म्हणतात ना की इथं खूप चांगलं वाटतं, घरी चांगलं वाटत नाही. का बरं, एक महिना खूप चांगलं वाटतं, नंतर पुन्हा पहिल्यासारखं सुरू होतं. आम्ही ठरवतो प्राणायाम करायचे, पुन्हा नाही नंतर होत नाही. का बरं, कारण ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्याही मनाला माहिती. ज्या वेळेस तुम्ही आरशामध्ये बघता ना, काम चांगलं करतोय की वाईट करतोय हे सांगायची गरज दुसऱ्याने नाहीये. ज्यावेळेस तुम्ही आरशामध्ये स्वतःला बघता त्यावेळेस तुमच्याच डोळ्यांमध्ये तुम्हाला बघायचे जर लाज वाटत असेल एखादं काम केल्याच्या नंतर, तर समजून घ्या तुमचं ते काम निश्चितच तुमच्या बुद्धीला पटलेलं नाही, ते वाईट कर्म. तुमच्यापैकी प्रत्येकाला माहितीये की रोज प्राणायाम करायला पाहिजे. तुम्ही आरामशीर सकाळी उठता, बघा तुम्ही स्वतःला बघू शकता का आरशा, कारण तुम्ही ठरवलेलं असतं अगोदर, पण तुम्ही फसवतायत. आणि मग नंतर नंतर फसवण्याची एवढी सवय लागते तुम्हाला की मग ते फसवणंच खरं आहे हे वाटायला लागत. तुम्हाला माहितीये की सत्संगाला यायलाच पाहिजे हे तुम्हालाही माहिती. का बरं, कारण इथे जे काही घेतो ते टिकवून ठेवायला पाहिजे, पण तुम्ही ते टिकवत नाही. कारण तुमच्याकडे खूप असते. आणि तुम्ही ते करत नाही. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की इथं जरी मी किती जीव तोडून सांगितलं तर कदाचित तुम्ही ते करतालच असंही नाही. पण खरंच एखाद्याला जरी कळालं खूप जर कंटिन्यू सत्संग, प्रत्येक सत्संग, स्वतःहून जबाबदारी घेऊन वेळेच्या अगोदर वेळेच्या नंतर जाणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण तरीही तुम्हाला असं वाटतं की आपल्याला कुठे शक्य का बघ, कामच एवढे असतात ना माऊली की काय करत. म्हणजे 15 दिवसातून फक्त 3 तास सुद्धा तुम्ही काढत नाही स्वतःसाठी, सत्संगासाठी. तर तुम्हाला स्वतःसाठीच काढायचे. साताऱ्याला राहणाऱ्या व्यक्तीला सिडको दूर वाटतं, सिडकोला राहणाऱ्या व्यक्तीला सातारा दूर वाटत. पण तो जर आजारी पडला ना तो मुंबईला सुद्धा अर्ध्या रात्री जायला तयार. आणि याच्यात हेच दिलेलं आहे की दोन गळ्या घेऊन वेदना आणि आजारापासून सुटका मिळू ही आपली मानसिकता आहे. पण शरीराच्या सोबत राहणं, स्वतःला न फसवता स्वतःला बघणं, जीवनशैली बदलणं, ह्या गोष्टी करणं तितक्याच महत्वाच्या. आणि ध्यान शिबिर कशा करताय, ध्यान शिबिर आहेच त्याच्या करता. तिथून गेल्याच्या नंतर सुद्धा हा सुरू झालेला अभ्यास तुम्ही घरी करत आहात का नाही? अभ्यास कुठेच कधीच संपत नसतो. तुम्ही काय आणि मी काय, कुणीच परफेक्ट नाही इथे. पण परफेक्शन कडे वाटचाल करतोय आपण, आणि ही वाटचाल हा प्रवास कधीच न संपणारा प्रवास. या जगात कुणीच परफेक्ट नाही. याचाही अभ्यास करावा लागतो. त्याकरता
ही सीडी तुम्ही घ्या असं मी सांगतोय, ते इथल्या सीडी जाव्या म्हणून सांगत नाहीये. पण हाच सत्संग, असाच सत्संग ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये तुम्ही ते मोबाईल बंद ठेवून बसून एक तास त्या सीडीला, सीडीच्या समोर बसतात, सीडी लावून टीव्ही समोर बसतात, त्यावेळेला असाच परिणाम, हेच विचार जे आता तुमच्या मनामध्ये चालू की काहीतरी बदल करायला पाहिजे असंच प्रत्येकाच्या मनात चालू आहे, हेच तिथे सुद्धा येतात आणि मग हे टिकून राहत. मग म्हणायची गरज नाही की एक महिन्याने पुन्हा तसंच होतं. म्हणून हे पुस्तक त्याचा अभ्यास करा. अगदी आपलं सुवर्णकण जे पुस्तक आहे, एक जण मला व्यक्ती अनुभव सांगत होता की ते सुवर्णकण पुस्तक नांदेडच्या पुढे एक गाव आहे, त्या गावामध्ये त्या शिक्षिकेने एकाला वाचायला दिलं. ती मुलगी लंगडी होती, तिला स्वतःलाच उगीच असं वाटायचं की माझ्यात काहीतरी कमतरता आहे. पण ज्यावेळेस तिने सुवर्णकण वाचलं त्यावेळेला तिला इतका आत्मविश्वास आला की आता त्या मुलीला, ती येणार नंतर आश्रमात, त्या मुलीला ते तोंडपाठ झालेले आहे. तुम्ही विचारा 5 नंबर 50 मध्ये काय तिथे वाक्य पूर्णची पूर्ण सांग. आणि तिला ते इतकं तिच्या आतमध्ये गेलं ते की तिला आता कशाचीच भीती वाटत नाही. हा ठीक आहे, लागेल मग काय झालं, आता मी काही पण करू शकते, आत्मविश्वास तिच्यात आला. त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायला पाहिजे. शरीरासोबत संवाद, इथे आपण स्वतःसोबत संवाद साधण्याकरता आलेलो आहे, तुम्ही घरी हे करू शकत नाही. या क्लेअर क्रिस्टीनने हेच केलं आणि मग तिने काय केलं, ज्यावेळेस स्वतःशी संवाद साधला आणि मग छोटे छोटे बदल शरीरात होणारे, आपोआपच मन टिपू लागलं की अरे माझ्या शरीरात असा बदल होतोय बरं, यावेळेला असं असं होतंय बरं, त्यावेळेला तसं तसं होतं बरं. तुम्ही बघा, ज्यावेळेस वजन वाढायला सुरुवात होते तुम्हालाही माहिती असतं की वजन वाढतं बरं का, पण तुम्ही म्हणता वजन नंतर करू, पुढच्या आठवड्यात करू चांगलं, त्याच्या पुढच्या आठवड्यात करू, त्याच्या आणि खूप वाढलं की मग माऊली कसं काय करायचं. हिने काय केलं, फक्त स्वतःशी सोबत राहिली आणि मग टप्प्याटप्प्यांमध्ये काम विभागलं, मध्ये मध्ये विश्रांतीसाठी वेळ ठरवली, वेदनांची पूर्वलक्षणे दिसू लागतात, हातातली कामं सोडून विश्रांती घ्यायची, खूप पाणी प्यायचं, शरीरात जर पाण्याची कमतरता असेल तर कळा जास्त जाणवतात, असं क्लेअरचं निरीक्षण. आणि मन शांत ठेवण्यासाठी तिने नियमितपणे गुरुकडे जाणं, शवासन, ध्यानधारणा, योग निद्रा या गोष्टी सुरू केल्या त्या ऑस्ट्रेलियामधल्या बहीण. आणि हे सगळं करत असताना तिचं जेवण कसं होतं, संपूर्ण आयुर्वेदिक, साजूक तुपात, अगदी थोड्याशा साजूक तुपात बनवलेलं, तिखटाचा एक कणही न टाकता, पूर्ण तिखटाशिवाय, भरपूर शिजवलेल्या भाज्या असलेलं सात्विक जेवण, अशा जेवणानं आम्ल पित्त, बद्ध कोष्ठता, पोटदुखी, इतर तक्रारी, सर्व तक्रारी दूर झाल्या. आणि मी हे वारंवार सांगत आलेलो तुम्हाला सुद्धा की जर तुम्ही तिखट वापरत असताल ना तर तुम्हाला आज नाही उद्या प्रॉब्लेम येणारच, पण ते तुम्हाला त्याच वेळेला खरं करावंच वाटेल केव्हा, ज्यावेळेस ते प्रॉब्लेम येतील. हे सगळं क्लिअरनी न कंटाळता, न कुरकुरता, आनंदाने दीर्घकाळ पाळले. आणि हे सुद्धा सगळं काही उपहारगृह, 3 मुलं, नवरा सांभाळून. ज्यांनी हे लिहिलं ते म्हणते की माझी आजी नेहमी म्हणायची, एकेकाचा जन्मच भोगण्यासाठी असतो, तर क्लेअरचा जन्म असा वेदना भोगण्यासाठीच झालाय बहुतेक, पण त्या वेदनांचं शमन कसं करावं, त्या वेदनांमधून बाहेर कसं पडावं यांचा शोध तिनेच घेतला. क्लेअर म्हणजे स्वच्छ प्रकाश, आपल्या नावाला जागत या शास्त्राच्या प्रकाशात वेदनांचे आनंदाने व्यवस्थापन करण्याचा मार्ग क्लेअर क्रिस्टीनने इतर रुग्णांना दाखवले. आपल्याला वेगळं मुद्दा म्हणून काहीच करायची गरज नाही. म्हणजे ज्यांना ज्यांना असं वाटतं त्याच्यात खूप प्रश्न आहे की माझ्यात ही कमतरता आहे, ती कमतरता आहे, हे आहे, ते आहे, हा दुसरा लेख.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक टीना हिचे लिहिलेले एक पुस्तक माझ्या वाचनात आले, ते म्हणजे व्हॉट आय विश आय न्यू वेन आय वॉज 20. त्यात त्याने एका जिद्दी मुलीची कथा लिहिली होती, ज्या मुलीचं वय, ज्या मुलीचं एज फक्त 3.5 फूट एवढंच आहे तिची हाईट. उंची उनीपुरी फक्त 3.5 फूट, पण कर्तृत्वाने मात्र कर्तृत्व मात्र पर्वत एवढे. तिचं तिच्या आई वडिलांसोबत त्या मुलीचा फोटो सुद्धा दिलेला. फक्त एवढी छोटीशी मुली भारतातली. आणि त्यांनी दिलं की हे सगळं करत असताना ज्या वेळेला लहानपणीच तिच्या आई वडिलांना कळलं की ह्या मुलीची शारीरिक वाढ होत नाहीये, त्यावेळेला सगळे एक्सरे केलं, सगळे पेपर केलं आणि डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन जरी केलं तर फक्त एवढीच उंची वाढवता येईल आणि पूर्ण बेडरेस्ट घ्यावं लागेल. मग त्याच्या आई वडिलांनी ठरवलं की आपण ते करायचं नाही, सगळे कागदपत्र सांभाळून ठेवलं, कारण मोठे झाल्याच्यानंतर पूर्वी म्हणायला नाही पाहिजे की तुम्ही माझ्यासाठी काही इलाजच नाही केले, दाखवता यायला पाहिजे. पण तिने एकदाही आई वडिलांना म्हटलं नाही की माझ्यामध्ये एवढं काही आहे, माझ्यामध्ये एवढी कमतरता आहे, काय आहे असं. ती उलट आई वडिलांना सांगायला लागली की जाऊ द्या बाबा, असं होतच असतं, त्याला काय झालं, शरीरात काय एवढं. ती मुलगी बाबांना सांगायला लागली. दुसऱ्यांना समजून घेण्याचा तिचा स्वभाव असल्यामुळे चुकूनही तिने आई वडिलांना दुखावले नाही किंवा दोष दिला नाही. नॉर्मल मुलीप्रमाणे वाढायचं तिने ठरवलं. तुम्ही स्वतःला जे काही समजता ना, इतर लोक तसंच तुम्हाला समजतात. तुम्ही जेवढं स्वतःला समजतात तेवढंच तुम्हाला तुम्ही स्वतः स्वतःला समजून घेतात किंवा बाकीचे लोक सुद्धा समजतात. मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये तिला घातलं. शाळेने त्यासाठी विशेष जागा तयार केली, कारण ती खूप बारीक होती. प्रत्येक वर्षी ज्यावेळेस ती पुढच्या वर्गात जायची, पुढचा वर्ग सुरू होण्याच्या अगोदरच तिची जागा त्या वर्गात तयार केलेली असायची. आणि हे सगळं तर होतं अभ्यासात, ती हुशार होतीच, पण खेळ, नाटक, वर्तुत्व, वादविवाद स्पर्धा याच्या सुद्धा तिने भाग घेतला. खूप मुलं तिला चिडवायचे, पण प्रेमळ स्वभावाने तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं आणि कधी कुणी चिडवलेच तर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. ही सवयच तिने लावून घेतली. एकदा तिची बहीण पल्लवी आणि हिचं नाव अश्विनी, तर या दोघी जणी जात होत्या आणि जात असताना नेमकं काही वाह्यात मुलं होते आणि ते मुलं चिडवायला लागले. आणि ही तिची मोठी बहीण पल्लवी, ती रागारागाने त्यांना जाब विचारणार, तेवढ्यात अश्विनी तिला अडवले आणि ती अगदी थंडपणे म्हणाली, जाऊ दे ना ताई, ते बोलले तर बोलले, आपण एवढं मनाला कशाला लावून घ्यायचं. इतकी प्रगल्भ समज तिने तिला देवानी कशी दिली हे पल्लवीला सुद्धा नेहमीच आश्चर्य वाटेल. 11वी 12वी पर्यंतचं शिक्षण तिने जय हिंद कॉलेजमध्ये पूर्ण केलं. प्रवास तिने स्वतः सगळा एकट्याने केला. तिचा शांत हसरा, प्रेमळ चेहरा, स्वभाव, गोड बोलणे यामुळे इतरांना असं वाटायचं की आपण स्वतःहून हिला मदत करायला पाहिजे. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना तिच्या अनेक मैत्रिणींनी अमेरिकेत पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं होतं. आश्विलाही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला. ती साता समुद्रापार एकटीच गेली. आणि ज्यावेळेस जिने हे पुस्तक लिहिलं त्या कॉलेजमधल्या, तिने सांगितलं ज्यावेळेस मी अश्विनी प्रथम माझ्याकडे आली तेव्हा तिला पाहून मला धक्काच बसला की हिला काय समजणार आहे. पण तिचा आवाज अगदी लहान मुलीसारखा आहे, पण तिच्या कल्पना मात्र अगदी प्रौढ आणि हुशार मुलीच्या आहे. प्रत्येक वेळी तिने अपेक्षेपेक्षा अधिकच काम करून दाखवलेलं. अश्विनीचा आदर्श इतर विद्यार्थ्यांना वाटतो. तिच्या छोट्या मूर्तीकडे पाहून सर्वांना पहिल्यांदा असेच वाटते की ही मुलगी काय करणार, मात्र कामानिमित्त काही गाठीभिटी झाल्या की मग लक्षात येते की दिसतं तसं नसतं. सध्याला अश्विनी न्यूयॉर्कमध्ये डिलाईट कन्सल्टंट या कंपनीत तांत्रिक ऑडिटचे काम करत. तो स्वतःची गाडी तिने तयार करून घेतलेली. ज्यावेळेस एक जण तिच्याकडे गेला त्यावेळेस न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन हे अंतर तिने एकटीने गाडी चालवून आम्हाला नेलं. एवढी ही जिद्दी मुलगी. आणि सध्याला ती एड्सची जनजागृतीवरती एक अॅनिमेशन फिल्म बनवली. असं काही आपलं झालेलं आहे. परवा माझे वडील मला सांगत होते की ते परभणीला गेले होते मला वाटतं. तिथे एक प्रोग्राम होता पेटी वाजवण्याचा. 3000 लोक होते ते बघायला. आणि तिथे इतकी सुंदर पेटी एक 25 वर्षाचा मुलगा वाजवत होता. पेटी कुणीही वाजवतं, पण त्या मुलाला खांद्यापासून दोन्ही हात नव्हते.
आणि हा मुलगा पायाने एका पायाने भाता ओढायचा आणि एका पायाने ते स्वर दाबायचं. आणि अण्णा मला सांगत होते की मी अगोदरपासूनच खूप भावनाशील आहे, ते बघत असताना त्याच्या डोळ्यामध्ये बघत असताना तो इतक्या सुंदर रीतीने ते पेटी वाजवत असताना मला खूप रडायला लागलं. मी मोठ्या मोठ्याने रडायला लागलो आणि मला असं वाटलं की मी एकटाच रडतो काय, लोकांनी डिस्टर्ब होता. अण्णाने बाहेर सगळीकडे बघितलं, सगळे लोक अक्षरशः मोठ्या मोठ्याने रडत होते. अण्णा गेले, ते ती सभा संपल्या संपल्या, ती मैफिल संपल्या संपल्या गेले. आणि अण्णांचं वय 60 वर्ष, त्या मुलाचं वय 25 वर्ष, डायरेक्टली त्याच्या पाया पडले. त्याने दाखवून दिलं की शारीरिक काही व्यंग असेल, शारीरिक काही आजार असतील, तर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये काही करू शकत नाही मी असं काहीच नाही. तुम्हाला पाहिजे ना तुम्ही ते करू शकता. असं काही आपल्या आयुष्यात आहे का बरं? तिसरा लेख काय नाव आहे? हा जो फोटो आहे हा डॉक्टर रोझलिन फ्रँकलिन आणि तिचं आयुष्य फक्त 38 वर्ष, 38व्या वर्षी ती गेली. 1920 ते 1958 पण तिने कोळसा, डीएनए, आरएनए आणि विषाणू याच्यामध्ये स्वतःच्या म्हणजे वाहून घेतलं संशोधनात. संशोधन करण्यासाठी तिने लग्न पण नाही केलं, संशोधन हा एकच तिचा ध्यास होता. ब्रिटनमधली होती, वडिलांची खूप संपत्ती होती, सगळं सोडून दिलं, संपूर्ण झोकून दिलं स्वतःला. पण तरी सुद्धा त्यावेळेस 1958 मध्ये 1930-40 सुमाराला ती संशोधन कशी काय करते, कारण ती एक स्त्री म्हणून तिला खूप उपेक्षा सहन करावी लागली प्रत्येक पावलावरती. पण तरीही तिने जिद्दीने ते पूर्ण केलं. यशाच्या 80 शिखरावरती असताना तिला ओव्हेरियन कॅन्सरने ग्रासलं, तिची एक ओव्हरी आणि गर्भाशय काढून टाकावं लागलं. तरीही स्वतःच्या आजाराला गोंजारात न बसता ती वेगाने काम करत राहिली. तिने पोलिओ विषाणूवर संशोधन सुरू केलं. राजकारणामुळे तिच्या हाताखालच्या लोकांना ते माणसं होते म्हणून नोबेल पुरस्कार मिळाला, पण हिला पुरस्कार दिला. असं काही आहे का आपल्या आयुष्यात सांगा मला. हे मुद्दाम आत्ता सहज मी वाचत होतो तुमच्यासाठी, मुद्दाम हे तीनही लेख नंतर मी तुम्हाला सुद्धा तिथंच ठेवतो, ज्याला वाचायचं तो वाचू शकतो. असं काही आहे का? म्हणून हे जे आहे ना की हे प्रश्न सगळे की माणूस आळशी कशामुळे बनतो, काय करायला पाहिजे त्यासाठी, काय करायला पाहिजे, स्वतःतल्या आत्मशक्तीची जागृती व्हायला पाहिजे. आत्मशक्तीची जागृती झाली ना या शरीराच्या पलीकडे तुम्ही जाता. आपलं लक्ष कुठे, आपली उंची किती आहे? मला 6'4" हाईट पाहिजे, मी गोरा पानच पाहिजे, मी स्मार्ट दिसायला पाहिजे. तुमचं काम तुम्हाला स्मार्ट बनवत, पण आपलं लक्ष इथे, कारण शाळा कॉलेजमध्ये सुद्धा हे कोणी शिकवलंच नाही ना आपल्याला. तिथे फक्त एकच शिक्षण आहे, भौतिक शिक्षण. असे एक नाही, असे हजारो उदाहरण आहेत, हजारो. आणि आपल्याला हे सगळ्या गोष्टींची म्हणजे हे केवळ फक्त समजून घेऊन नाही, ऐकतानाच आपल्यात चेंज होऊ शकतो. आळशी आपण आहोत का? आळशी आहोत कारण आपल्या आयुष्यात कुठलं तरी एक ध्येय, एक मिशन, एक चांगली गोष्ट की यस मला ही चांगली गोष्ट करायचीच आहे हे आपलं ध्येयच नाही. आपलं कसं केलं तर केलं. असं काही आहे का की जे तुम्ही असं म्हणत नाही की केलं की केलं असं नाही म्हणत, तुम्हाला केलं तर केलं असं नाही, करायचंच आहे असं काही, असं काही आहे का तुमच्या आयुष्यात सांगा. आणि करायचंच म्हणजे पोराबाळांचं शिक्षण किंवा स्वतःची नोकरी हे नाही, हे तर सगळेच जण करतात. पण ज्या वेळेला तुमच्या आयुष्याचं एक ध्येय असतं ना त्यावेळेस आळस राहूच शकत नाही, त्यावेळेला रोग राहूच शकत नाही, कारण रोगांकडे लक्ष द्यायला वेळ तर पाहिजे. हे रोग रिकाम चोट लोकांनाच येतात.
भारतातला पहिला पिक्चर कोणी काढला बरं? दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके कुठला होता? राजा हरिश्चंद्र. तुम्हाला माहिती आहे राजा हरिश्चंद्र पिक्चर काढण्यासाठी काय काय करावं लागलं, काय काय केलं माहिती? विदेशातून कॅमेरा आणला होता. आता फक्त हे ऐका काय काय त्यांनी केलं आणि यांच्या कम्पेअर मध्ये कम्पॅरिझन खरं तर करायचंच नसतं. मी जे सगळं सांगतो ते कम्पेअर करण्यासाठी नाही, तर एखाद्या व्यक्तीला अरे यार त्यांनी एवढं केलं आणि मला तर काहीच नाही जमलं, मी तर आपण अपयशी, याच्यासाठी मी सांगत नाही. ह्या सगळ्या गोष्टी प्रेरणा घेण्यासाठी असतं की त्यांचं जर असं असेल तर आपण काहीतरी बदल करायलाच पाहिजे. दादासाहेब फाळकेंचं पूर्ण नाव होतं धोंडीराज गोविंद फाळके. जन्म 1870 साली नाशिक मध्ये झाला, त्र्यंबकेश्वरला 1870 साली. आणि 1890 साली त्यांनी जे जे स्कूल आणि बडोद्यामधलं एक आर्ट स्कूल तिथून डिग्री घेतली. 20 वर्षाचे होते त्यावेळी. 20 वर्षाचे असताना त्यांच्या हुशारीमुळे, त्यांच्या नैसर्गिक त्यांच्या गुणवत्तेमुळे एका व्यक्तीने त्यांना एक स्टील कॅमेरा भेट दिला. कधीची गोष्ट ही? 1890. पण ज्यावेळेला त्यांनी तो कॅमेरा घेऊन फोटो व्यवसायाचा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला त्यांना काही कालावधीतच तो व्यवसाय बंद करावा लागला आणि कॅमेरा टाकून द्यावा लागला. का बरं? कारण त्यावेळेस 1890 मध्ये 120 वर्षापूर्वी मला वाटतं समजूत सगळ्यांची अशी होती की जर आपण अशी अफवा पसरली होती असं सगळ्यांना वाटत, कारण काही कुणी बघितलेलंच नव्हतं की जर तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर उभं राहिला आणि तुमचा फोटो निघतो म्हणजे तो कॅमेरा तुमच्यातली शक्ती ओढून घेतो. कारण त्यावेळेस ते माहिती नव्हतं आणि मग कुणी जायलाच तयार नाही. पोट्या पाण्यासाठी काहीतरी करावं लागेल, त्यांना तो व्यवसायच बंद करून टाकावा लागेल. हे सगळं झालं मग आता करायचं काय? त्यांना एक जर्मन जादूगार भेटला, त्याच्याकडनं त्यांनी जादू शिकली आणि मग ते सगळीकडे जादूचे प्रयोग करायला लागले. त्यांचं नाव काय होतं? आडनाव फाळके. पण त्यांनी नाव बदलून टाकलं, त्यांनी जादूगार केळफा आणि सगळीकडे प्रयोग करायला सुरुवात केली. प्रयोग सुरुवात केली पण काही दिवसांनी त्यांची म्हणजे पत्नी वारली, त्यांना तो मोठा झटका बसला. दुसरं लग्न त्यांनी केलं, तिचं नाव होतं सरस्वती करंदीकर. आणि साथ देणारं कोणी जर भेटलं ना तर आपल्याला अजून जास्त उत्साह येतो. ही बाई सरस्वती करंदीकर ही इतका खंबीर सपोर्ट त्यांना होता की म्हणजे अनेक लोक म्हणायचे की यांच्या पाठीमागे फार मोठा हात येईल, यांच्या यशाच्या पाठीमागे. मग आता काय करावं? त्यांनी तो जादूचा प्रयोग सुद्धा सोडून दिला आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये फोटोग्राफर म्हणून नोकरी केली. पण नोकरी करत असताना 1906 वंगभंगाची चळवळ सुरू झाली. मग सरकारी नोकरी करायची आणि सगळ्यांनी सांगितलं, यांनी चांगली नोकरी सोडून दिली. आपण सगळ्या गोष्टी स्वतःला सिक्युअर ठेवून करतो, आपल्याला सगळं सुरक्षित पाहिजे असेल. यांनी काहीच बघितलं, नोकरी सोडून दिली. आता करायचं काय? पण यांच्यात जे बॉर्न टॅलेंटेड जे हे होते त्याच्यामुळे एक गुजराती शेठ जे होता यांना कळालं की हा खूपच टॅलेंटेड आहे, आपल्या कामाचा माणूस आहे, त्याला गुजरातमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी एक प्रेस काढली. आणि त्या प्रेसला सगळ्यात जास्त मागणी त्या व्हायला होती, त्या प्रेसमधूनच सगळे लोक त्यांचं काम करून घ्यायचे. पण फक्त पैसे पाहिजे पैसे पाहिजे पैसे पाहिजे पैसे पाहिजे हे त्या शेठजीचं जे होतं ते काही यांच्या तत्वाला पटलं नाही, हे तत्वज्ञान तेही सोडून दिलं. एक पैसाही न घेता सोडून दिलं. सगळे लोक प्रेसला फाळकेंमुळे ओळखवतं ते सोडून दिलं आणि सोडताना हे पण सांगितलं की मला तुमच्याकडनं काहीच नको आहे आणि घाबरायची गरज नाहीये, मी तुमच्या बाजूला नवीन प्रेस सुद्धा सुरुवात करणार नाही. कारण हा शेठजी खूप घाबरलेला होता. आता करायचं काय? पुन्हा बेकार. दोन मुलं होते, पुन्हा मुंबईला आले आणि गिरगावमध्ये फिरता फिरता त्यांना दिसलं की तंबू एक आहे आणि त्या तंबूमध्ये काही इंग्लिश लोक, काही बाहेरच्या देशातले लोक मध्ये जाऊन काहीतरी बघतायत. त्यांनी बघितलं मध्ये जाऊन, आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना दिसलं की ते पडद्यावरती काहीतरी बघत होते. आणि मग पडद्यावरती बघत होते तर करायचं काय? त्यांनी विचारलं याला काय म्हणतात? ते म्हणे हा सिनेमा आहे.
भारतातल्या 100% लोकांना त्यावेळेस चित्रपट काय आहे हे माहीत नव्हतं, 100% लोकांना. आणि ज्यावेळेस त्याने ते बघितलं त्या क्षणाला त्याने निर्णय घेतला, मला काहीच नाही करायचं, मला चित्रपटच निर्माण करायचं. विचार करा, ते फक्त गंमत म्हणून ऐकू नका. एक माणूस इतक्या नोकऱ्या सोडल्या, बेकार, दोन मुलं, सिक्युरिटी काहीच नाहीये, आणि कुठेतरी पहिल्यांदा काहीतरी बघितलं, त्याला काहीच माहिती नव्हतं, पहिल्यांदा बघितलं आणि काय म्हणतो, मला हेच तयार करायचं. आणि ते सुद्धा कधी, 1911 मध्ये, बेकार असताना, दोन मुलं असताना, सोबत बायको असताना. तर काय करायचं, काय केलं असेल त्यांनी? चित्रपटाविषयीच माहिती, त्या चित्रपट तंत्रावरचे पुस्तकं मिळवण्याकरता स्वतःच घरच विकून टाकलं. बरेचसे चित्रपट पाहिले, घर विकून टाकलं, आणि इतकं वाचन केलं की दृष्टी गेली त्यांची. मी जे सांगत होतो की असं काहीतरी ध्येय आहे का तुमच्या आयुष्यात, तुम्ही बघा, ज्ञानयोग हे ध्येय आहे का? एखादं चांगलं कार्य हे ध्येय आहे का? नोकरी घर व्यतिरिक्त तुमच्या हातात काय? आणि करणाऱ्या माणसाला हजारो काम असतात. पुन्हा डॉक्टरांनी त्याच्यावरती इलाज केला, दृष्टी आली, मग आता काय करायचं? ही सगळी माहिती तर झाली, पण आता प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकलसाठी त्यांनी एकच त्यांची विमा पॉलिसी होती, गहाण टाकली, पैसे घेतले, आता दुसरं त्यांच्याकडे काहीच नाही राहिलं आणि गेले लंडनला. आणि लंडनला जाताना काय होतं सोबत? लंडनला जात असताना कधीच बाहेर गेलेले नव्हते, पहिल्यांदा सोबत काय असेल? एक छोटीशी पेटी, एक ऍड्रेसचा मासिकाचा पत्ता, एकच कागद, आणि 9वा महिना चालू असलेली गर्भवती बाई, बायको. कधी पाहिलेलं नाही, कधी काहीच नाही, तिकडे गेले. आणि तिथे गेल्याच्या नंतर मग तिथेच त्यांच्या पत्नीचं, त्यावेळेस त्यांनी अजून एका जणाला जन्म, एका मुलाला जन्म दिला. आणि ते सगळे लंडनहून उपकरणं वगैरे आणले, आणि उपकरणं आणल्याच्या नंतर मग काय करावं? दादरला त्यांचा एक मित्र राहत होता, त्याचा बंगला भाड्याने घेतला. पण आता ह्या ज्यावेळेस पिक्चर काढायचा, पिक्चर काढायचं तर मग पैसे लागतात, आता काय करायचं? आता राहिलं तर काहीच नव्हतं, मग बायकोकडे फक्त दागिने होते, शेवटचं दागिने टाकले विकून. एक माणूस काय काय करू शकतो विचार करा तुम्ही. ते सगळे दागिने टाकून दिले, आणि त्याच्यातून मग 40 लोक त्या एकाच बंगल्यात राहायचे, आणि 40 लोकांचं जेवण खावण हे सगळं फक्त एकटी बाई करायची, त्यांची पत्नी, सोबत 3 पोरांना सांभाळून 40 लोकांच. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग त्यांनी हे सगळं करून, आता हे सगळं तर करायचं, पण हे सगळं करत असताना मग ऍक्टर आणि ऍक्ट्रेस पाहिजे ना कोणीतरी. ऍक्टर तर माणसं तर मिळाले त्यांना काही, पण नायिका काही मिळायलाच तयार नाही. कारण त्या काळात पिक्चर मध्ये काम करणं हे अतिशय कमीपणाचं समजायचं. अगदी त्यांनी त्या मुंबई मधल्या वेश्यांना सुद्धा विचारलं की तुम्ही काम करता का, ते म्हणाले आम्ही पण नाही करणार का. मग काय करायचं? मग माणसांनाच बाईचा ड्रेस घातला, त्याच्यातून पिक्चर तयार केला. 3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र चित्रपट, पहिला चित्रपट तयार झाला. आणि त्यांचं जे क्वालिटी होती, त्यावर लंडन मधले लोक म्हणाले की तुम्ही इथंच राहा आणि आमच्यासाठी पिक्चर बनवा. पण त्यांनी सांगितलं की मी पिक्चर तयार करणार आहे, आणि माझ्यासाठी किंवा लंडन मधल्या लोकांसाठी मी इथं आलेलो नाही, मी माझ्या भारतीयांना हे ज्ञान देण्याकरता आलेलो. म्हणजे पिक्चर तयार करण्या पाठीमागची भावना कोणती आहे बघा त्यांची? पैसे कमवणं नाही, मी इथं नाही करणार, मी भारतातच तयार करणार. बरं, आता पिक्चर तर तयार झाला, टॉकीजला तर लागला, पण कुणीच नाही बघितलं का? बरं, माहितीच नव्हतं. माहितीच नसेल तर जातील कुठून मग? आता करावं काय? मग सगळीकडे जाहिरात दवंडी, कशाची? पिक्चरची ना, पिक्चर माहिती तर पाहिजे ना, पिक्चर म्हणजे काय? मग काय करायचं?
दोन मैल लांब चित्रांची पट्टी बघण्यासाठी चला. रिव्ह्यू जेवतो ना. दोन मैल लांब चित्रांची पट्टी तरी कुणी यायला तयार नाही. मग काय केलं, जर तुम्ही आलात सगळेजण तो जो लकी असेल त्याला एक लुगड भेट. आणि हे मात्र चाललं त्यावेळी. बघा, मी याच्यासाठी सांगतोय की माझ्या देशातल्या लोकांसाठी मला हे करायचं ते एका माणसाने ठरवलं. आणि आज परिस्थिती अशी आहे की आज भारतामध्ये जवळपास 20,000 थिएटर आहेत, चित्रपटगृह आहेत, अब्जावधी रुपयांची इंडस्ट्री त्याच्यावरती आहे, करोडो लोकांचे संसार त्याच्यावरती चाललेले आहेत, लाखो लोकांना काम त्याच्यामुळे मिळालेलं आहे. कुणामुळे? फक्त एक जण, दादासाहेब फाळके. असं काही आहे का आपल्या आयुष्यात? हे सगळे आजार किंवा हा आळस किंवा हे सगळ्या गोष्टी, हे जे सगळे प्रश्न, हे का बरं आहे? कारण ध्येय ठरवलेलं नाही. आणि तुम्ही ते ठरवू शकता आत्ता. पण ध्येय म्हणजे आज ठरवणं आणि उद्या जाऊ द्या असं नाही. ज्या माणसाला काहीतरी चांगलं काम करायची आवड आहे ना, तो माणूस आजारी पडू शकत नाही. आणि पडला तरी आजाराकडे इतकं दुर्लक्ष करतो की त्या आजारालाच वाटतं जाऊ द्या, आता इथं जाण्यात काही पॉईंट नाही. आणि माझ्याकडे लक्षच द्यायला तयार नाही आहे. तर मग कशाला राहीस? खूपच लक्ष देऊ लागलंय तर मग त्या आजाराला वाटतं बरं आहे, आता एवढं लक्ष देत आहे पाहुण्याकडे, मुक्काम ठोकायलाच पाहिजे. हे जे आहे सगळं की काय करावं, भीती वाटते काय करायचं, हे सगळं भीती, हे सगळं टेन्शन, हे सगळं कशामुळे? एकाच गोष्टीमुळे. कुठल्या? आपण फक्त बाह्य संपत्तीकडे लक्ष देतो. आपल्या आतमध्ये काय हे जर आपल्याला कळालं ना, तर सगळी भीती निघून जाईल आपली. आपण काहीतरी असं पकडून ठेवलेलं की जे पकडायला नकोय. एक साधू आणि त्याचा शिष्य दोघ जण जात होते. आजपर्यंत साधू आणि त्याचा शिष्य दोघे जण कुठेही जायचे, अगदी बिनधास जायचे. पण त्या दिवशी मात्र तो जो साधू आहे, तो साधू, त्याची जी झोळी होती, सारखा सारखा त्या झोळीमध्ये बघायचं, काय असं हात लावून बघायचा आणि पुढे जायचं. शिष्याला त्याच्या थोडंसं असं विचित्र वाटलं की आजपर्यंत आम्ही इतकं चांगलं राहायचो आणि ह्या साधूचं आज सगळं लक्ष झोळी सुद्धा अशी त्यांनी पकडून ठेवलेली. आणि सारखा सारखा हात मध्येच त्याचा आहे आणि मध्ये डोकावून बघतोय. जसे जसे जायला लागले ते एका रानामध्ये आले आणि रानात आल्याच्या नंतर थोडासा अंधार पडला. साधूनी त्या शिष्याला विचारलं, अरे जास्त अंधार तर नाही झाला ना? मला तर भीती वाटते. शिष्याला आश्चर्य वाटलं की आजपर्यंत माझे गुरु कधीच कशालाच घाबरले नाही आणि आज असं का बरं विचारतात, भीती वाटते, आता काय करावं? पुन्हा थोडा वेळ झाला, जास्त अंधार तर नाही झाला ना? मला खूप भीती वाटते. आणि पुन्हा हात लावून बघितलं त्या झोळीमध्ये. शिष्याला कळलं की ही जी भीती आहे ना, ही सगळ्या झोळीमध्ये बोलते. थोड्या वेळाने तो गुरु त्याने सांगितलं की ही झोळी नीट व्यवस्थित तर मी ठेवतो, याच्याकडे लक्ष दे, मला थोडस आत्ता पाणी पिऊन यायचंय. शिष्य म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही जा. तो गेला तिकडे आणि गुपचूप या शिष्याने बघितलं, काय कशामुळे माझे गुरु घाबरतायत? बघितलं तर आतमध्ये एक सोन्याची वीट होती, ती त्यांनी पकडून ठेवलेली होती. आणि ज्या वेळेला ती सोन्याची वीट त्यांनी बघितली, शिष्याने ती सोन्याची वीट घेतली आणि दिली फेकून, आणि तशीच एक दुसरा दगड तिथे ठेवला. साधू पाणी पिऊन आला, पुन्हा थोड्या वेळाने जाऊ लागला. अरे जास्त अंधार तर नाही पडला ना, मला भीती वाटते. तो हसायला लागला. पुन्हा तिसऱ्यांदा विचारलं, अरे जास्त अंधार तर नाही पडला ना? त्यावेळी शिष्याने सांगितलं की महाराज, आता बिलकुल घाबरण्याची गरज नाही, आता भीती बाळगूच नका, कारण तुमची त्या झोळीतली सोन्याची वीट मी केव्हाच मागेच फेकून दिली.
तुम्ही आता तो जोळीत हात लावून बघताय ती सोन्याची वीट नाहीये, तो दगड आहे. आणि हे ज्या वेळेस ऐकलं त्यावेळेला क्षणभर त्याचं हृदय बंद पडल्यासारखं झालं. त्याने बघितलं तिथं दगड आहे, त्याचं हृदय क्षणभर बंद पडल्यासारखं झालं. पण दुसऱ्या क्षणी त्याला जाग आली, त्याला जाग आली, त्याला कळालं की सोन्याची वीट म्हणून मी कितीतरी वेळ ही दगडाची वीट घेऊन फिरत होतो, मला माहिती नव्हतं तोपर्यंत. त्या दगडाच्या विटेलाच मी सोन्याची वीट घेऊन समजलो होतो, माझ्या शिष्याने ते केव्हाच फेकून दिलेलं होतं, आणि तरीही मला भीती वाटत होती. आणि ज्या क्षणाला त्याला खरंच आतून जाग आली, त्या क्षणाला ती अमावस्येची रात्र सुद्धा त्याला पौर्णिमेच्या रात्रीसारखी वाटली. साक्षात्काराच्या आनंदाने तो नाचायला लागला, गायला लागला, ओरडायला लागला. त्याचं नृत्य त्या दिवशीच एक वेगळंच होतं, आणि त्या दिवशी त्याला अद्भुत सत्याचं दर्शन झालं त्याच्यामध्येच. त्या रानामध्ये त्या दिवशी त्या रात्री दोघही जण झोपले होते, पण आता दोघांच्या डोळ्यांमध्ये अंधार दिसत नव्हता, भीती दिसत नव्हती. का बरं? बाहेरच्या संपत्तीपेक्षा आतमधली संपत्ती काय आहे यांनी जाणलं, लक्षात आलं, त्यांना समजलं, त्यांनी ते अनुभवलं. हे सगळे प्रॉब्लेम का बरे? बाहेरच्या संपत्तीला पकडून बसलेले. याचा अर्थ ते सोडा असं मी म्हणत नाही. मी तुम्हाला हेच सांगतोय की तुम्ही जितकं कमवलेलं आहे ना त्याच्यापेक्षा अजून जास्त कमवा. संन्यासी बनायचं नाही कुणालाच आपल्याला. भौतिक दृष्टीने सुद्धा तुम्ही खूप परफेक्ट व्हा, पण ते करत असताना तितकंच तुमच्या मनाला स्ट्रॉंग करा. आणि मनाला स्ट्रॉंग केलं की मग काहीच करण्याची गरज नाही, काहीच नाही. सगळ्या गोष्टींचं उत्तर तुमचं तुम्हाला मिळतं जर तुम्ही मनात बघितलं. मुळात मनातच नाही बघितलं तर इथं माऊली बोलत आहे, त्यानंतर सुद्धा जर माऊलींच्या शब्दाने तुम्ही तुमच्या मध्ये गेले तर काय फायदा? जसं एक आता प्रश्न आहे की माझ्यात एक अवगुण म्हणजे मला राग आला की कशाचंच भान राहत नाही, राग सहसा येत नाही, पण आला की मग काही सुधरत. काय करायचं रागवलं? काय करायचं? काहीच नाही करायचं. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की राग येणं हे वाईट नाहीच आहे ना. कोणी सांगितलं राग येणं वाईट आहे म्हणून? ती नैसर्गिक भावना आहे ना, ती देवाने दिलेली आहे ना. होईल काय माहितीये का? राग का बरं आला, का बरं आला, का बरं आला, याच्यावरती स्वतःवरती अजून जास्त राग येईल. लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना राग येतो, लक्षात घ्या. लहान मुलं काहीतरी खेळत असत, आणि काहीतरी खेळता खेळता त्याच्या हातातली वस्तू तुम्ही ओढून घ्या, काय करत ते? चिडत का नाही? चिडत. नुसतं चिडत नाही, थाय थाय अट करत, नुसतं बोंबलत, ओरडत, विचार करत नाही बापे काय, मारत. आणि खरंच मारत, तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला अनुभव आहे सगळे. प्रचंड चिडत, पण चिडलं की दुसऱ्या क्षणाला शांत होत. रागवा, पण एक गोष्ट लक्षात घ्या की दुसऱ्या क्षणाला मला शांत सुद्धा व्हायचं. मला हे सगळं कळतंय, पण राग असतानाच आठवत नाही ना, मग काय? मग त्याच्यासाठी तर ध्यान आहे. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे तुम्ही जे काही करत आहात, तुमचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, वागणं, पाहणं, विचार करणं, या सगळ्या गोष्टी, या सगळ्याच गोष्टींकडे जागरूकपणे पाहणं, साक्षीभावाने पाहणं, त्याच्यापासून वेगळं होणं. राग येणं वाईट नाहीच आहे, पण रागाकडे पाहा तुम्ही स्वतःला. राग आला की स्वतःला बघायचं, स्वतःलाच सांगायचं, अरे मी रागवलो बरं का. रागवणं म्हणजे असं असतं, मी कसं चिडलो, आणि मजा घ्यायची उलट, मी रागवलो, समोरच्या लोकांची रिएक्शन कशी अशी एक.
रागातून बाहेर जर जायचं असेल तर एकच उपाय, रागाला पहा. जपानमध्ये तर एक कामच करतात, लहान मुलांना एखाद्याला राग आला काही झालं की त्यांच्या समोर आरसा धरतात. का बरं? की राग आला म्हणजे काय होतं हे तुझं तू बघून घे. तुझे डोळे बघ किती लालबुंद झालेले आहेत, तुझा चेहरा बघ, तुझ्या नसा बघ किती ताणल्या गेलेल्या आहेत. आणि त्यांनी पाहिलं एकदा आपण का चिडतो, खूप वेळ का राग राहतो, कारण आपण बघतच नाही. म्हणून रागो आपण लहान मुलासारखं, चिडा पण शाहरुख खान सारखं. पिक्चर मध्ये शाहरुख खान शिवी घालतो आणि मैत्र मार डालूंगा टणटण म्हणतो आणि खूप चिडतो, त्यावेळेला शाहरुख खानचं ब्लड प्रेशर किती डिग्रीने वाढलेलं असतं बघ, 80-120 असत ना. आणि तुम्ही चिडल्याच्या नंतर तो पार्क काट्या मोडून वरती बाहेर. का बर? कारण शाहरुख खानला माहिती आहे की ऍक्टिंग करतोय आपण, हे करण्यासाठी आपल्याला पैसे मिळत आहेत, त्याला माहिती आहे. तो ऍक्टिंग करतोय हे त्याला माहिती आहे. तुमचा राग सुद्धा जर तुम्ही ऍक्टिंग म्हणून केला तर काम सुद्धा होईल आणि तुम्ही रागापासून वेगळे सुद्धा होते. आता हे करायचं कोस, त्याच्यासाठीच ध्यान, त्याच्यासाठीच ध्यान योगा शिबिर, त्याच्यासाठीच इथं येऊन थांबणं गरजेचं आहे. पण ध्यान तरी नियमितपणे करतोय का आपण? तुमचं तुम्ही बघून इथे जे आपलं राहणं आहे ते याच्यासाठीच आहे की या शब्दांना पकडायचं, स्वतःच्या मध्ये जायचं, जागरूक राहायचं. जागरूक राहिलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात.